आज वाला एक कई प्रश्न सोचे थे बोला थे जैसे कहीं स्थानी कसी कहीं शीर्षा जब पत्र से कहीं एक देशा मध्य कहीं परिस्थिति निर्माण होते त्या संबंधी कसल्याही प्रकारचे राजकीय मजबूत न ठेवता एकत्र येऊन त्याला समोर जाण्याच्या पद्धती आहेत आता स्वतःला काळजी एक अशी आहे की माझा देशाच्या सीमेच्या संबंधीचा थोडा बहुत अभ्यास आहे आणि गेले काही महिने आपला जो डायलॉग सीनच्या वरून चालू आहे त्याची कालची चेहरावी जाऊन संपली आणि ती चेहरावी जाऊन ही अयशस्वी झाली याच्या खुलीच्या जागा ही झाली. एका बाजूने चीनशी आपला डायलॉग हा अयशस्वी होतोय दोन्ही बाजूनी आणि दुसऱ्या बाजून त्याच वेळेला हुंस किंवा हा जो भाग आहे तुमच्या कश्मीरवरला त्या ठिकाणी काही दुसरी रिॲक्शन प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून तेरावी जाऊन ही असफल झालेल्या दुसऱ्या दिवशी होऊन चला तिचा हल्ला झाला आपल्या सैनिकांच्यावर पाच जणांची त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या पाचमध्ये चार सोल्जर होते आणि एक ज्युनियर सिनियर अधिकारी होता आणि त्यामुळं हे जे सतत घडतं आहे हे चिंताजनक आहे आणि मला स्वतः असं वाटतं आणि दिल्लीच्या आमच्या अनेक पक्षाच्या सरकारांशी बोलतो आहे गव्हर्नशी बोलतो आहे की याच्यामध्ये एकच बसून सर्व राजकीय पक्षाच्या सरकारांनी याच्याबद्दल एक सामूहिक भूमिका घेण्याची आवश्यकता. एक महिन्याच्या पूर्वी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मला आणि ए के अँथनी यांना निमंत्रित केलं आणि इंडिया चायना बॉर्डर साधारणतः काय चाललं या संबंधीचं ब्रिफिंग केलं. त्या ब्रिफिंगला लष्कर प्रमुख नरवणे हजर होते आणि अन्य काही लोक हजर होते आणि साहजिकच त्या सगळ्या ब्रिफिंगमधनं एक आम्ही एका गोष्टीचा निष्कर्ष घ्यालो की राजकीय प्रश्नावर अन्य प्रश्नावर आपला संघर्ष होऊ शकतो पण या प्रश्नावर काही झालं तर आपण हे राष्ट्राच्यावरचं एक आघात करण्याचा प्रयत्न कुठून जर होत असेल तर या ठिकाणी कसल्याही प्रकारचे मतभेद राजकारण न आणता एका विचाराने संरक्षण खात्याच्या संदर्भात जी काही भूमिका घेतली जाईल त्याच्याशी सुसंगत भूमिका आम्हा सगळ्यांची राहील आणि ही आमची कमिटमेंट आहे. कालचा हा जो प्रकार आहे तो या दृष्टीनं आणखीन थोडंसं घट्ट एकत्र बसून काही पुढचा निकाल घेण्याची आवश्यकता वाटते आणि म्हणून इथून परत गेल्याच्या नंतर दिल्लीला आणखीन काही सहकार्यांशी आम्ही बोलणार आहोत. काही लोकांशी टेलिफोनवर बोललो आणि याच्यात एक कलेक्टिव्ह लाईन कशी घेता येईल आणि देशातल्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा यासंबंधी सतर्क कसं करता येईल याबद्दल पण याचा अर्थ काही भीती किंवा चिंता हे नव्हे पण प्रश्न पुन्हा पुन्हा घडतो आहे आणि वाटाघाटीच्या संबंधीचा दृष्टिकोन झिजिरेट आहे आणि त्यामुळं याबद्दलचा हा विचार मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडू इच्छितो. आता दुसरा जो प्रश्न आहे स्थानिक प्रश्नाच्या संबंधीचा विचार करायचा झाला देश पातळीचा त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत. एक असं आहे की आत्ता केंद्र सरकार काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या इन्स्टिट्यूशनचा गैरवापर करण्याच्या संबंधीची पावलं सतत टाकतात. त्याच्यामध्ये CBI असेल, इन्कम टॅक्सच्या संबंधीची ऑर्गनायझेशन असेल,
easy acid, narcotic, those guys that are necessary. So we are taking first time. NCV. So yes, several agencies, yes, our offer, as I scared the student, I was also a chef of the teacher. ते उदाहरण सांगायचे झाले याचं उदाहरणाचं महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्याबद्दल त्यावेळेच्या मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले मला इथे येऊन भेटले होते आणि जे आरोप केले ते त्यांनी माझ्यासमोरही सांगितले होते पण पोलीस कमिशनरने आरोप केले आणि त्या आरोपातून जे एक वाचन झालं त्याच्यामुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यायला लागला ज्यांनी आरोप केले ते ग्रस्त आज कुठे त्याचा फक्त अजून तर काही लागलेले दिसत नाही पण एक जबाबदार अधिकारी जबाबदार मनुष्याच्या संबंधीचे विचारणा काही आरोप करतो हे तिथं कधी घडलेलं नव्हतं ते या ठिकाणी घडलं पण अनिल देशमुखांनी तातडीनं याच्यावर माझ्यावरचा हा आरोप काही लक्षामध्ये घेऊन त्यांनी सत्य फासून बाजूला व्हायची भूमिका घेतली आणि दुसऱ्या ग्रस्तांनी ज्यांनी आरोप केले आणि आता त्यांच्याबद्दलच्या आरोपाची मालिका सुरू झालेली आहे कुठं ठाण्यावरनं कुठं नाशिकवरनं मला काही त्याच्या खोलातली माहिती नाही पण मालिका ही तुम्ही छापताना मी वाचतो आणि त्यामुळं अनिल देशमुख हे तातडीने बाजूला झाले आणि हे ग्रस्त गायब झाले हा फरक आहे आणि हा फरक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आता या ठिकाणी अनिल देशमुखांच्या संबंधीची नंतर चौकशी ही करण्याचं काम चालू काल माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या घरी काल पाचव्यांदा छापा जातो मला उत्तर कौतुक वाटतं या एजन्सीचं त्याच घरात पाच वेळेला जाऊन काय त्यांना पुन्हा पुन्हा मिळतं माहिती नाही पण त्यांनी एक तो विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे पाच वेळेला एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जाणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ नागरिकांनी सुद्धा आलेली आहे कारण याच्याबद्दल ते शेवटी जन्मत हे व्यक्त होण्याची आवश्यकता आहे दुसऱ्या बाजूनं काही प्रकाश देशामध्ये घडले आता तुम्ही गेले काही दिवस उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांच्यावरच्या हल्ल्याचं मात्र छावता लखीमपूर आणि लखीमपूरच्या संदर्भात सरळ जी काही माहिती बाहेर आली सुदैवानं काही व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळाली त्याच्यातून एक स्पष्ट झालेली आहे की शांतपणानं रस्त्याने चाललेल्या शेतकऱ्यांच्या छव्यावर जमावर काही लोक गाडीतून येतात त्यांच्या गाडीतून धक्के देतात त्या लोकांना आणि त्याच्यामध्ये शरीर घेणं 3 ते 4 लोकांची हत्या त्याच्याकडे होते चार शेतकऱ्यांची 2-3 इतरांची 1 पत्रकारसुद्धा त्याच्यामध्ये होतं असं वृत्तपत्राच्या बातम्यावरून दिसतं असा प्रकार कधी घडलेला नव्हता आता असा प्रकार झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्यापैकी काही लोकांनी स्वच्छ सांगितलं की केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे चिरंजीव त्याच्या गाडीमध्ये होते अर्थात ते नाकारलं गेलं त्याच्या ॲक्शन घेतली पाहिजे ही मागणी झाली पण त्या मागणीला यत्किंचित प्रतिसाद UP गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकारने दिला नाही 6-7-5 दिवसाच्या नंतर सुप्रीम कोर्टाने याच्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ती व्यक्त केली